भाजपाकडून पैसे वाटण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर. पक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांचा गंभीर आरोप. पैसे वाटप करताना गाडी अडवली, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रक्कम लंपास. आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये 1 कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केलं जाते. सोन्याळ इथं कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडवलेल्या गाडीतली रक्कम पोलिसांनी लंपास केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांनी केलाय. आज मंगळवारी जत तालुक्यातल्या सोन्याळ फाटा इथं बिगर क्रमांकाची आणि भाजपचं स्टिकर लावलेली गाडी थांबली होती. या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी पैसे असल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्यानंतर ही गाडी अडवण्यात आली होती. ही गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले. दरम्यान या गाडीमध्ये असलेल्या बॅगा एका पोलीस अधिकाऱ्यानं शासकीय गाडीतून लंपास केल्या असल्याचा संशय या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलं. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाल्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे हे या ठिकाणी आले. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. पोलिसांनीच गाडीतली रक्कम लंपास केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी केला. प्रसार माध्यमांशी बोलताना रवी पाटील यांनी सांगितलं की बारामती इथल्या एका बिगर क्रमांकाची गाडी जत तालुक्यात पैसे वाटप करत आहे. या गाडीवर भाजपचं स्टिकर लावण्यात आले. या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम होती हे कार्यकर्त्यांनी पाहिले. मात्र भरारी पथकाकडे नियुक्त असलेले पोलीस उपनिरीक्षक कुदळे यांनी या गाडीमधील बॅगा शासकीय गाडीमधून लंपास केल्या असल्याचं निदर्शनाला आलं आहे. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर तालुक्यात शासकीय आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करत आहेत आणि तालुक्यातलं वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी पाटील यांनी केला आहे. आज या ठिकाणी सोन्याळ फाट्यावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये 1 कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेल्या गाडीला नंबर नाही आहे. या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत. लोकशाहीला घातक आहे. या ठिकाणी जत तालुक्यातील सगळी जनता विचार करायला पाहिजे. गोपीचंद पराभव होणार आहे, पैशाचा वापर करणार आहे. शासकीय यंत्रणा ते गोपीचंदचं माग आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरतय आणि ते लोक बारामतीचे आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत. बिवरली ग्राहकात त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत. या ठिकाणी जतच्या जनतेला मी अपील करतो, हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेटची गाडी आणि एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेटची गाडीवर काय कारवाई करणार आहे.
एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेट वर गाडीवर काय कारवाई करणार आहे? गाडी बारामतीचं लोक आठवडीचं शंभर गाडी फिरवलं कारवाई काय जतमध्ये पोलीस यंत्रणा विकलं गेले का? बारामतीच्या आठवडीची गाडी फिरत आहे अजिबात नाही. कुठे झोपले का यंत्रणा? ही गाडी मला फोन आलता तुमचा आमच्याच सेक्टर पेट्रोलिंग वाल्यांनीच पकडलेली आहे. सेक्टर पेट्रोलिंग वाल्यांना डाऊट आला की ही विदाउट नंबर प्लेट गाडी कुणाची आहे, म्हणून त्या साहेबांनी उतरून त्याच्याकडे ते मागणं त्याच्यातलं पैसे काढून दुसऱ्या गाडी पार्सल केलं. बिगर प्लेटचे नंबर प्लेट गाडी डबल प्लेट वाल्याबरोबर तुमच्या कुदळे एपीआय नाश्ता काय करतात? आलेलो आहे इथे पत्रकार माझ्या पत्रकारांना विनंती आहे, एपीआय कुदळे पूर्ण विकले गेलेले आहे आणि दोन्ही बॅग कोटीभर रुपये संगणमतांनी दुसऱ्या शासकीय गाडीत पैसे पाठवलेले आमच्या लोक बघितले. एपीआय कुदळेना अटक झालं पाहिजे. आजच्या आज पडचे गाडीचे अटक बसतो तिथं आत्मदान करून येते. एपीआय कुदळेला अरेस्ट झालं पाहिजे या ठिकाणी. एपीआय कुदळे विकले गेलेले, एपीआय कुदळ्यांनी शासकीय गाडीत पैसे पाठवले आमचे लोक बघितले, पण बिगर नंबर प्लेटची गाडीवर का कारवाई होत नाही या ठिकाणी? आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये कोटीभर रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेल्या गाडीला नंबर नाही आहे. या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत, लोकशाहीला घातक आहे. या ठिकाणी जत तालुक्यातील सगळी जनता विचार करायला पाहिजे. गोपीचंद पराभव होणार आहे, पैशाचा वापर करणार आहे शासकीय यंत्रणेत. गोपीचंदचं माग आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरताय आणि ते लोक बारामतीचे आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत. बिवरले ग्रहखात्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत. या ठिकाणी जतच्या जनतेला मी अपील करतो, हा इलेक्शन मध्ये पैसे वापरलेले बिगर नंबर प्लेटची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झालेली आहे. एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेटची गाडीवर काय कारवाई करणार आहे? एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेटवर गाडीवर काय कारवाई करणार आहे? आधी लोक जतच्या जनतेला सांगावं, नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जतमध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नाही. जतच्या जनतेला माझं अपील आहे या ठिकाणी या ठिकाणी जतच्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे. या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते, पैसे वापर होत आहे, कायद्याने इलेक्शन होत नाही. जतची जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा, या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा. माझ्यासारखं प्रामाणिक उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आव्हान करतो. गाडी
मी जतलं चाललो होता सुनील पाटावर, आपला गाडी उभा केला, उभा केल्यावर पोलीस नाश्ता करत होता त्यांच्या फोनवरती, ड्रायव्हर आणि पोलीस दोन्ही नाश्ता करत होता. मी फोनवर बोलत होतं 1-2 लाख असा, ही शासनाची गाडी त्याचं मागं लावून दुसऱ्या गाडी आला, ती पैसा गेला, ते असंच त्यांच्या संग वाद करत बसले. ए नडरे साके मराठा हेड पतंग हेड गाड्यो